नमस्कार, मी माजी पंचायत समिति सदस्य श्रीगोंदा कानिपनाथ वाखारे शेतकरी। आताच अनेक शेतकऱ्यांनी आपापल्या व्यथा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। त्याचं खरं कारण म्हणजे फळबागाचं वाढलेलं क्षेत्र आणि त्या क्षेत्राचं कारणही असंच आहे। आमचा परिसर हा डाळिंबागासाठी प्रसिद्ध आहे, अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना डाळिंब पीक हे घेतलेलं आहे, परंतु शासनाच्या धरसोडवृत्तीमुळं शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या ठिकाणी होणार आहे। शेजारीच पारनेर तालुक्यामध्ये ज्यावेळेला विमा मिळतो आणि श्रीगोंदा तालुक्याला किंवा आमच्या हिंगणी गावाला जोडून असणारा पारनेर तालुका आणि हिंगणी गावाला किंवा देवदैठण गटाला हा विमा मिळत नाही आणि म्हणून सर्व शेतकरी आक्रमक झालेले आहेत। येत्या 23 तारखेला सामाजिक कार्यकर्ते शेतकरी तरुण अनिल बनकर या प्रश्नासाठी उपोषणाला बसणार आहेत आणि आम्ही सर्व शेतकरी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी माजी सरपंच जयवंत हरिभाऊ वाखारे हिंगणी शेतकरी। मी विम्याच्या संदर्भात एवढं सांगू शकतो की मागील विमा आम्ही बँकेकडून कर्ज न मिळाल्यामुळं खाजगी कर्जातून विमा भरला रोख रुपयाने आणि आज अशी परिस्थिती झाली तर आज संपूर्ण भाग आमच्या तेलाने उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे। कुठेही काय नाही, पूर्ण शेतकरी तोडमोडीला आलेला आहे। तेव्हा आमची एवढीच विनंती आहे, काही झालं तरी आम्हाला विम्यातून वंचित ठेवू नये, आम्हाला विमा मिळावा। जर विमा नाही मिळाला तर आम्ही सर्व शेतकरी रस्त्यावर उतरून फार आत्महत्या करायची तयारी आहे, कारण शेतीमध्ये काही राहिलेलं नाही। एवढं बोलून मी माझं तुमच्या काय सांगितलं। हां, मी रामचंद्र शंकर खोडदे। गेल्या वर्षी पावसामुळे झाडांची अशी अवस्था झाली, मोररोगाने झाडं गेली, तेलेने गेली, त्याची नुकसान भरपाई पण मिळाली आणि खालच्या मुळ्या पण सडल्या, त्याची नुकसान भरपाई मिळाली पण भरले विम्याचे पैसे काही मिळाले नाही। म्हणजे अशी वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांची। तुमची मागणी काय? विम्याचे पैसे मिळावेत, विम्याचे पैसे मिळावेत। विमा कंपनी तुम्हाला काय उत्तर देते? म्हणजे देत नाही का? देतच नाही उत्तर। ठीक आहे, आता तुम्ही पाठपुरावा केलेला आहे? केलेला आहे, चालू आहे। आता 23 उपोषण आहे आमचं। ठीक आहे, मागच्या वर्षीचेच पैसे अजून भेटलेले नाही? नाही ना, गेल्या वर्षी जे पैसा भरणं केलं तेच भरले मिळाले। मग ह्या वर्षी विमा भरावा का नाही असा प्रश्न येतो ना। आता विम्याची मुदत आहे 14 जुलैपर्यंत। विम्याची 14 जुलैपर्यंत मुदत आहे, मागच्या वर्षीच तुम्हाला आत्ता भेटले नाही तर पुढचा विमा कसा भरायचा? प्रश्न मोठा प्रश्न पडला। बरोबर आहे।